मित्र हो, आता जी स्वाक्षरी संबंधी सूचना करण्यात आली त्यामध्ये माझा पत्ता त्यांनी सांगितला नाही. टपालाने पत्र पाठवायचं असलं तर पत्ता आवश्यक आहे. तर पत्ता अशा तऱ्हेनं आहे, माझं नाव जर तुम्हाला माहिती नसलं तर मग स्वाक्षरी मागायची तसदी घेऊ नका, तेव्हा नाव सांगत नाही. आणि पत्ता आहे टाटा इन्स्टिट्यूट मुंबई 5, टाटा इन्स्टिट्यूट मुंबई 5 एवढा पत्ता पुरे आहे. आणि तेवढ्या पत्त्यावर जर आपण एखादा प्रश्न विचारून मला पत्र लिहिलं तर मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. आता मी माझ्या मुख्य भाषणाकडे वळतो. नरहर कुरुंदकर स्मृती व्याख्यानमालेत माझे विचार आपणासमोर मांडण्याची संधी मला दिल्याबद्दल मी आयोजकांचं स्वानंद मित्रमंडळाचे आभार मानतो. माझ्या व्याख्यानाचं शीर्षक खगोलशास्त्रानं मानवाला पुरवलेले वैचारिक खाद्य असं आहे. आणि ह्या शीर्षकाखाली मी 3 वेगवेगळ्या विषयांवरती 3 दिवस भाषण देणार आहे. तर हे शीर्षक मी का निवडले याबद्दल प्रथम थोडक्यात सांगतो. कैलासवासी कुरुंदकर हे एक मोठे विचारवंत होते. इतकेच नव्हे तर आपल्या भाषणाने आणि लेखनानं त्यांनी इतरांना विचार करायला प्रवृत्त केलं. खगोलशास्त्र हा विषय असाच विचार प्रवृत्त करणारा आहे. अनादिकालापासून आकाशातल्या तेजस्वी तारकांनी तसे सूर्य चंद्र इत्यादींनी मानवामध्ये कुतूहल जागृत केलं. हे असं का आहे हा प्रश्न विचारता विचारता मानवानं विज्ञानाचा पाया घातला आणि ह्या प्रश्नातून विज्ञानाची शाखा ज्याला खगोलशास्त्र म्हणतो ती शाखा जन्माला आली. आणि ते आद्य विज्ञान पुराणकाळापासून आजपर्यंत मानवी बुद्धीपुढं वेगवेगळी आव्हानं ठेवून मानवी बुद्धीला विचार करायला प्रवृत्त करत आहे. म्हणून कुरुंदकरांच्या स्मरणार्थ आयोजलेल्या या व्याख्यानमालेत ह्या विचार प्रवर्तक विज्ञानशाखेची थोडीफार माहिती आपल्याला देण्याचा हा माझा प्रयत्न आहे. तर मानव हा एक तर्कशुद्ध विचार करणारा प्राणी म्हटला जातो. पण हे विशेषण मानवानंच स्वतःला दिलेलं आहे हे विसरता कामा नये. जरी तर्कसंगत विचाराचे महत्त्व मानवाला पटलं तरी प्रत्यक्ष आचरणात तसं घडतच असं नाही. प्रसिद्ध वैज्ञानिक देखील याला अपवाद नाहीत आणि हे तुम्हाला या व्याख्यानमालेतील उदाहरणातून दिसेल. तर ह्या व्याख्यानमालेचे जे 3 भाग आहेत तर याच्यामध्ये पहिल्या व्याख्यानात मी ग्रह आणि तारे यांच्याबद्दल सांगणार आहे. दुसऱ्या व्याख्यानात विश्वाची उत्पत्ती ह्या विषयावरती सध्या काय विचार चालले आहेत त्याची माहिती आपल्यापुढं ठेवणार आहे. आणि तिसऱ्या व्याख्यानात पृथ्वी पलीकडं जीवसृष्टी आहे का हा प्रश्न अनेक विचारवंतांनी विचारलेला आहे आणि त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. तर हे प्रयत्न मी तुमच्यापुढं ठेवणार आहे. तर असे हे 3 भाग आहेत. आणि तर आजच्या भाषणाची सुरुवात ग्रह आणि तारे करताना मी प्रथम आपल्यापुढं ऐतिहासिक कालाप्रमाणे अगदी पुराण काळापासून सुरुवातीच्या अलीकडच्या काळापर्यंत येणार आहे. तर पहिल्यांदा आपण असा प्रश्न विचारू की पृथ्वीबद्दल मानवाचे काय विचार होते, पृथ्वी आणि सूर्य. तर आजचा शाळकरी विद्यार्थी हे सांगतो, अगदी सहज सांगतो की दिवस आणि रात्र का होते. तर सूर्य तिथं आहे आणि पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरत असते, त्यामुळं दिवस आणि रात्र होत असते जेव्हा आपण ज्या पृथ्वीच्या भागावर असतो. आपण पृथ्वीच्या ज्या भागावर असतो तो भाग जेव्हा सूर्याच्या बाजूला असतो तेव्हा तिथं दिवस असतो
आणि तो भाग दुसरीकडे गेला की रात्र असते, हे शाळकरी विद्यार्थी सांगू शकतो. परंतु हे जे तथ्य आपण आज गृहित धरून चालतो ते तथ्य पूर्वी मानवाला माहीत नव्हते आणि त्याबद्दल अनेक वेगवेगळ्या अटकळी केलेल्या होत्या. तर त्याबद्दल पहिला स्लाइड जो मी आता दाखवणार आहे, मी या भाषणामध्ये काही स्लाइड्स दाखवणार आहे आणि त्यावेळी इथं अंधार करावा म्हणजे स्लाइड्स स्पष्ट दिसतील. तर हा पहिला स्लाइड जो दाखवणार आहे तो एक, तर ह्या स्लाइडमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की एका बाजूला सूर्य आहे, त्या कोपऱ्यामध्ये खाली उजवीकडे सूर्य दाखवला आहे आणि पृथ्वी जी आहे ती एक गोलाकार चक्कर मारती आहे, पण ती सूर्याभोवती चक्कर मारत नाही आहे. तुम्ही त्या स्लाइडमध्ये पाहाल की ते जे ॲरोज दाखवलेत ती गोलाकार कक्षा ह्या केंद्रभागी एक प्रचंड अग्नी तिथं होता असा त्या लोकांचा समज होता आणि त्या अग्नीमुळं सगळ्या तारका प्रकाशतात असा त्यांचा समज होता आणि त्या अग्नीभोवती ही पृथ्वी घिरट्या घालते. तर प्रश्न असा येतो की पृथ्वी जर त्या अग्नीभोवती घिरट्या घालते तर आपल्याला तो अग्नी का दिसत नाही? तर याचं कारण म्हणून त्यांनी सांगितलं की त्या पृथ्वीच्या आणि अग्नीच्या मध्ये आणखीन एक गोळा फिरत असतो आणि त्याला त्यांनी प्रतिपृथ्वी अँटी अर्थ असं नाव दिलं. तर हा ही प्रतिपृथ्वी नेहमी अग्नी आणि या पृथ्वीच्या मध्ये आल्यामुळं तो अग्नी आपल्याला दिसत नाही, अशा तऱ्हेची कल्पना मांडलेली होती. तर ही कल्पना कोणी मांडली होती? तर तुम्ही भूमितीच्या पुस्तकामध्ये पायथ्यागोरसचं प्रमेय शिकला असाल तर त्या पायथ्यागोरसच्या प्रमेयाचा मागचा जो पायथ्यागोरस हा शास्त्रज्ञ गणितज्ञ तो आणि त्याचे अनुयायी त्यांचा असा विचार होता की अशा तऱ्हेचा एक प्रचंड अग्नी विश्वामध्ये असतो, केंद्रस्थानी आहे आणि त्याच्याभोवती हे सर्व फिरत असतात. पुढे त्या चित्रामध्ये आणखीन फरक पडले आणि विशेष प्राधान्य ज्या गोष्टीला मिळालं त्याच्या मागं दोन शास्त्रज्ञ होते त्यांची चित्र इथं दाखवलेलं आहे. जरा फोकस करायला पाहिजे मला वाटतं. तर ह्या चित्रामध्ये जे दोन व्यक्तीमध्ये दाखवलेले आहेत त्या प्लेटो आणि अरिस्टॉटल ह्या दोन व्यक्ती आहेत. प्लेटो हा एक प्रख्यात तत्ववेत्ता होता आणि त्याचा शिष्य हा अरिस्टॉटल. आणि अरिस्टॉटलच्या शिष्याचं नाव तुम्हाला माहीत असेल, अलेक्झांडर द ग्रेट, सिकंदर ज्याला म्हणतो तो अरिस्टॉटलचा विद्यार्थी होता. तर हा अरिस्टॉटल जो होता तो एक प्रख्यात वैज्ञानिक पण होता आणि त्यानं जे विचार मांडले त्या विचारांचा पगडा ग्रीक संस्कृतीवर पुष्कळ काळ बसलेला होता आणि त्या विचारांचा पगडा ग्रीक संस्कृतीच्या नंतरसुद्धा युरोपमध्ये अनेक शतकं होता. तर अरिस्टॉटलचा जो नंतरची स्लाइड बघा. आता ह्या स्लाइडमध्ये तुम्हाला काय दिसतंय, त्याची तुम्हाला गोलाकार असे कक्षा दिसत असतील तर हा स्लाइड जो आहे तो अशा तऱ्हेनं केलेला आहे, एका दुर्बिणीतून आकाशातल्या ताऱ्यांच्याकडं कॅमेरा ठेवलेला आहे आणि तो कॅमेरा सतत उघडा ठेवला आहे. त्यामुळं तारे जसे पूर्वेपासून पश्चिमेकडे जातात रात्रभर तेव्हा त्यांचा जो मार्ग आहे तो त्या कॅमेऱ्यातल्या फिल्मवरती उमटलेला आहे आणि याच्यात तुम्हाला असं स्पष्ट दिसतंय की तारे हे गोलाकार कक्षामध्ये फिरतात. आपण जे म्हणतोच एखादा तारा पूर्वेकडं उगवतो आणि मग आकाशातून जाऊन पश्चिमेकडे उगवतो, त्याचं हे प्रत्यक्ष उदाहरण इथं दिसतंय. ह्या सर्व ताऱ्यांच्या ज्या कक्षा आहेत त्या गोलाकार आहेत आणि त्याच्या केंद्रस्थानी जी लहानशी कक्षा आहे ती ध्रुवताऱ्याची आहे. आपण म्हणतो की ध्रुवतारा नेहमी स्थिर असतो, तो खरोखर तितका स्थिर नसतो, तो पण थोडासा फिरत असतो, परंतु हे पूर्वीच्या लोकांना माहीत नव्हतं. आणि तर ह्या ज्या गोलाकार कक्षा आहेत याच्याबद्दल अरिस्टॉटलचं असं म्हणणं होतं की निसर्गाचा हा एक नियम आहे की सर्वच गोष्टी गोलाकार कक्षात फिरल्या पाहिजेत आणि जर हा नियम मोडण्यात आला तर त्याचा अर्थ त्या ठिकाणी कुठलं तरी बळ काम करतंय ज्यामुळं ती कक्षा बदलण्यात येते. तर हे जे नैसर्गिक
तारे वगैरे आहेत त्यांच्यावरती कुठलेही बळ काम करत नाही असं त्यांना गृहीत धरलं, आणि त्यामुळं ह्या ज्या गोलाकार कक्षा आहेत त्या नैसर्गिक कक्षा आहेत असं त्यांना विधान केलं, असं विधान त्यांनी केलं. परंतु ह्या विधानामध्ये काही ठिकाणी गफलत आढळत होती, आता ती तुम्ही नंतरच्या स्लाईडमध्ये पाहाल. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, ज्याप्रमाणे ताऱ्यांची जी कक्षा तुम्ही पाहिलीत गेल्या स्लाईडमध्ये सगळी गोलाकार होती, तर इथं असं केलं आहे की ग्रहांच्या ज्या कक्षा आहेत त्या एका प्लॅनेटेरियममध्ये त्या कक्षा त्याचप्रमाणे, प्लॅनेटेरियम म्हणजे कृत्रिम तारांगण असतं ते, तशा तरी तारांगणं आता भारतात अनेक ठिकाणी झालेली आहेत. तर खरोखर ग्रह जसे फिरतात तसे फिरवून त्यांची कक्षा कशी आहे दाखवण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. आणि तुम्हाला दिसेल की ग्रह हे सरळ गोलाकार कक्षेत फिरत नसून मागं पुढं जात आहेत, आणि त्यांच्यामध्ये बरीच गुंतागुंत आहे. तर ही गुंतागुंत कशामुळे आली असावी, तर ॲरिस्टॉटलचे जे अनुयायी होते त्यांना वाटलं की ज्या अर्थी ही गुंतागुंत आली आहे तर त्याचा अर्थ कदाचित ग्रह हे ह्या नैसर्गिक नियमात बसत नसतील, आणि प्लॅनेट या ग्रीक शब्दाचा अर्थ वॉन्डरर म्हणजे इकडे तिकडे भटकणारे असाच आहे. तर त्यांनी असा अर्थ घेतला की ग्रह हे स्वेच्छाचारी आहेत, त्यांना काही कुठलाही नियम लागू नाही, आणि ज्या अर्थी ते स्वेच्छाचारी आहेत त्या अर्थी काही लोकांना असं वाटलं की त्यांच्यामध्ये स्वतःची शक्ती असावी, आणि त्यातून पुढं फलज्योतिषशास्त्राचा उदय झाला की त्यात ज्यामुळं लोकांचा असा समज होतो की ग्रहांचा परिणाम आपल्या मानव जीवनावर होतो. परंतु याच्यामागची जी एक विचारसरणी होती ती अशी होती की ग्रह हे मनात येईल तस त्याप्रमाणे फिरू शकतात, आणि त्याचं उदाहरण तुम्हाला या चित्रामध्ये दिसेल. परंतु वास्तविक जेव्हा ग्रीक खगोलशास्त्रज्ञांनी याचा अभ्यास केला तेव्हा त्यांना दिसून आलं की ग्रह हे काही स्वेच्छाचारी नसून त्यांनासुद्धा नियम लागू आहेत, आणि ॲरिस्टॉटलनं ज्या गोलाकार कक्षांचा नियम बनवलेला होता त्या कक्षेमध्ये त्यांनी ग्रहांना पण बसवण्याचा प्रयत्न केला. अर्थात एका गोलाकार कक्षेत एखादा ग्रह फिरत नाही. आता नंतरची स्लाईड बघा. आता इथं काय दाखवलेलं आहे, तर पृथ्वी एका ठिकाणी स्थिर आहे, त्याच्याभोवती एक गोलाकार कक्षा आहे, त्याच्यावरती सूर्य फिरतोय, सूर्याभोवती आणखीन एक गोलाकार कक्षा आहे, त्याच्यावरती एक ग्रह फिरतोय. तर त्यांना असं दाखवायचं होतं की पृथ्वी ही सर्व विश्वामध्ये स्थिर असून त्याच्याभोवती अनेक गोलाकार कक्षात अनेक ग्रह फिरत असतात, सूर्य देखील पृथ्वीभोवती गोलाकार कक्षेत फिरतो. तर अशा तऱ्हेची जी कल्पना होती ही पूर्वी हिपार्कस आणि टॉलेमी या ग्रीक शास्त्रज्ञांनी मांडली, त्याला आता 2000 वर्ष होऊन गेली. परंतु ही कल्पना इतकी रुजू झाली की तिला पुढं ख्रिश्चन धर्मामध्ये धार्मिक सत्याचं स्थान मिळालं, आणि त्याला कोणीही आव्हान देऊ शकत नव्हतं अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि अशा परिस्थितीमध्ये पृथ्वीला हलतंय म्हणण्याचं कोणालाही धैर्य होत नव्हतं. तर तुम्ही विचाराल की या परिस्थितीमध्ये आपण हिंदुस्थानात काय चाललेलं होतं, भारतामध्ये काय चाललेलं होतं, तर त्याची थोडीशी माहिती मी आपल्याला देतो, दिवे लावायला हरकत नाही. तर त्याचं कारण असं, त्यावेळी प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट पाचव्या शतकामध्ये भारतात होता, आणि आर्यभट्टानं असं विधान केलं की हे जे ग्रीक विचारधारा आहे की पृथ्वी स्थिर असून सगळे तारे त्याच्याभोवती फिरतात ही चूक आहे, पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरते आणि तारामंडळ हे स्थिर आहे, अशा तऱ्हेचं विधान आर्यभट्टानं आपल्या प्रसिद्ध पुस्तकात आर्यभटियामध्ये केलं. आता आर्यभटियामध्ये त्यांनी जे विधान केलं त्याच्यामध्ये त्यांनी एक असं उदाहरण पण दिलेलं आहे की एखादा माणूस जर बोटीतनं जात असला नदीतून तेव्हा त्याला आणि किनाऱ्यावरच्या झाडांच्याकडे जर त्यांनी पाहिलं किंवा घरांच्याकडे पाहिलं तर ते घरं किंवा झाडं उलट्या दिशेने जाताना त्याला दिसतात. हल्ली आपण म्हणतो की आगगाडीतनं जाताना ट्रेनमधून जाताना आपल्याला झाडं उलट्या दिशेने जाताना दिसतात, त्याच्यावेळी ट्रेन नव्हती परंतु बोटीतनं लोक जात असत म्हणून त्यांना हे नावेचं उदाहरण दिलं. आणि त्याप्रमाणे तो असं म्हणाला की पृथ्वी ही खरोखर अक्षाभोवती फिरते म्हणून हे तारे आपल्याला पूर्वेकडं
उगवून पश्चिमेकडे अस्त होताना दिसतात. तर हे विधान आता आपल्याला माहीत आहे की बरोबर आहे, परंतु त्यावेळी भारतामध्ये सुद्धा या ग्रीक खगोलशास्त्राचा इतका पगडा बसलेला होता की आर्यभटाचा उघड उघड जरी विरोध झाला नाही, तरी त्याचे जे शिष्य होते किंवा त्यानंतरचे जे प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ होते त्याच्यामध्ये वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य वगैरेंचा समावेश होतो. या सर्वांनी असं तरी विधान केलं की आर्यभट असं काही म्हणाला नव्हता, किंवा त्यांनी असं त्यांनी जो श्लोक लिहिलेला होता त्या श्लोकाचा वेगळा अर्थ काढायचा प्रयत्न केला. तर अलीकडं आर्यभटियामधल्या त्या श्लोकाबद्दल बरीच उत्सुकता लोकांच्यामध्ये आहे, आणि त्या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ लावला तर आर्यभट जे म्हणत होता ते बरोबर होतं हेच आपल्याला दिसून येतं. परंतु आर्यभटाचा त्यावेळी इतर बाबतीत जरी लोकांनी खूप उदो उदो केला तरी या बाबतीत आर्यभटाच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळं ही कल्पना तशीच राहिली. आणि पुढं 15व्या शतकामध्ये कोपर्निकस जेव्हा युरोपमध्ये जन्मला आणि त्यांनी परत ह्या सर्व कल्पनांच्याकडे पाहायला सुरुवात केली तेव्हा त्याला असं दिसून आलं की कोपर्निकसचा जो आपला सिद्धांत आता शाळेत आपण शिकतो की पृथ्वी ही आपल्या अक्षाभोवती तर फिरतेच शिवाय सूर्याभोवती पण घिरट्या घालते, आणि अशा तऱ्हेचं विधान कोपर्निकसनी आपल्या प्रसिद्ध पुस्तकामध्ये केलं. आता नेक्स्ट स्लाईड दाखव. तर हे कोपर्निकसचं चित्र आहे, आणि याच्या नंतरच्या स्लाईडमध्ये कोपर्निकसची अभ्यासिका तुम्हाला दाखवतो जिथं बसून कोपर्निकस अभ्यास करत होता आणि जिथं बसून त्यानं अनेक लेखन केलं, अनेक पुस्तकं लिहिली. ही कोपर्निकसची अभ्यासिका, त्याचं टेबल आणि त्याच्यावरती पुस्तकं वगैरे अगदी व्यवस्थित पद्धतशीरपणे ठेवलेली आहेत. हे आजच्या या भाषणामध्ये मी तुम्हाला नंतर एका आणखीन एका वैज्ञानिकाचं चित्र दाखवीन आणि त्याची अभ्यासिका दाखवीन. ती अभ्यासिका अगदी वेगळ्या प्रकारची असेल. तर हे तुम्ही लक्षात ठेवा कोपर्निकस किती व्यवस्थितपणे आपली पुस्तकं वगैरे मांडून ठेवत असे. त्या कोपर्निकसनं जेव्हा पुस्तक लिहिलं तेव्हा त्या पुस्तकाचा अर्थातच पुष्कळ कोपर्निकसच्या पुस्तकाचा पुष्कळ विरोध झाला, परंतु त्याला उचलून धरण्याचं काम जे जर कोणी केलं असेल तर गॅलिलिओनं केलं. गॅलिलिओ हा एक बंडखोर शास्त्रज्ञ होता. त्यानं प्रस्थापित मतांना कधीच प्रयोगाशिवाय स्वीकारलं नाही, आणि त्याच्या प्रयोगाचा एक नमुना म्हणजे तुम्ही इथं या स्लाईडमध्ये पाहता ती एक दुर्बीण. ही जी दुर्बीण आहे ही बहुतेक खगोलशास्त्रात वापरली गेलेली पहिली दुर्बीण असावी. ही गॅलिलिओची जी दुर्बीण आहे ती दुर्बीण कशी होती त्याची ही त्याचा हा इथं नमुना आहे. आणि ही दुर्बीण त्यांनी वापरली आणि त्या दुर्बिणीच्या द्वारे त्यांना अनेक नवीन गोष्टी सापडल्या. उदाहरणार्थ त्याला सूर्यावरती डाग आहे ते दिसून आलं, त्याचप्रमाणे आणि ते डाग फिरत आहेत म्हणजे सूर्य हा आपल्या अक्षाभोवती घिरट्या घालतो हे त्याच्यातून दिसून येत होतं. त्याचप्रमाणे त्याला गुरुच्या भोवती उपग्रह सापडले, गुरुचे चार चंद्र त्याला या दुर्बिणीतून दिसले. आणि त्यांनी जेव्हा ते सर्व त्यावेळेच्या प्रतिष्ठित लोकांना दाखवायला सुरुवात केली तेव्हा धर्ममार्तंडांनी त्याला विरोध केला, आणि ते स्वतः ह्या दुर्बिणीतून बघायला तयार नव्हते कारण त्यांना वाटत होतं की हे काहीतरी जादूची गोष्ट आहे, यातून आपण जे पाहू ते खरोखर सत्य असणार नाही. अशा तऱ्हेची एक भावना त्यावेळी प्रचलित होती. आता ह्यानंतरच्या स्लाईडमध्ये तर गॅलिलिओनं पुष्कळ कोपर्निकसचा पाठपुरावा केला. त्यानंतर आणखीन एक शास्त्रज्ञ होऊन गेला, टायको ब्राहे. तो एक प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ होऊन गेला आणि त्यानं एक उत्तम वेधशाळा बांधली. ही वेधशाळा जी इथं दाखवली आहे हे चित्र जे आहे हे टायको ब्राहेची ज्या वेधशाळेचं चित्र आहे आणखीन सुद्धा तुम्हाला दाखवतो. ही टायकोच्या वेधशाळेचं हे दुसरं एक चित्र आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की अनेक उपकरणं अगदी पद्धतशीरपणे मांडून ठेवलेली आहेत, आणि ह्या उपकरणांच्या द्वारे टायकोनं पुष्कळ वेध घेतले. आणि त्याचा उद्देश असा होता की कोपर्निकसचा जो सिद्धांत आहे की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्याभोवती फिरते
हा सिद्धांत चुकीचा आहे हे सिद्ध करायचं। म्हणजे टायको हा प्रतिष्ठित खगोलशास्त्रज्ञ होता आणि त्यानं लावलेले पुष्कळसे शोध आजसुद्धा वाखाणले जातात, परंतु त्याचा स्वतःचा एक पूर्वग्रह दूषित, त्याची एक स्वतःची पूर्वग्रह दूषित मनोवृत्ती होती। मी जे तुम्हाला पहिल्यांदा म्हटलं की वैज्ञानिकसुद्धा नेहमी बरेच वेळा तर्कशुद्ध विचारसरणीचा अवलंब करत नाहीत, त्याचं हे एक उदाहरण की टायकोला इतकी उत्तम वेधशाळा उपलब्ध असूनसुद्धा त्याला त्याचं मुख्य ध्येय जे होतं ते कोपर्निकसचा सिद्धांत चूक आहे हे ठरवणं होतं। आणि त्याचा स्वतःचा जो सिद्धांत होता तो जरा वेगळा होता। तर टायकोच्या मते पृथ्वी ही स्थिर आहे आणि इथं त्याचं एक मॉडेल केलेलं आहे, त्याच्यामध्ये असं दाखवलं आहे की पृथ्वी ही स्थिर असून त्याच्याभोवती सूर्य फिरतो आणि सूर्याभोवती इतर ग्रह फिरतात। तर आजचा विद्यार्थी सांगेल की पृथ्वीवरून आपण जे काही पाहतो ते ह्याच्याशी सुद्धा सुसंगत आहे। आपण जर असं म्हटलं की पृथ्वी स्थिर आहे कारण आपण पृथ्वीवरती स्थिर आहोत आणि आपण सूर्याला आपल्याभोवती फिरताना पाहतोच, सकाळी सूर्य पूर्वेकडे असतो आणि नंतर पश्चिमेकडे अस्ताला जातो, पुन्हा पूर्वेकडे येतो, म्हणजे आपल्याभोवती तो फिरतो आणि सूर्याभोवती इतर ग्रह फिरतात, हे टायकोचं जे विधान होतं हे कोपर्निकसच्या विधानाशी काही विसंगत नव्हतं। परंतु त्या काळी त्याला असं वाटत होतं की कोपर्निकसशी आपला दावा आहे आणि कोपर्निकसला आपण चूक सिद्ध केलं पाहिजे। म्हणून त्यांनी काय केलं, तर एका आता दिवे लावायला हरकत नाही, म्हणून त्यांनी केपलर नावाच्या एका तरुण खगोलशास्त्रज्ञाला बोलावलं आणि सांगितलं की तू माझी मदत कर आणि माझी जी इतकी निरीक्षणं आहेत त्यांच्याद्वारे तू हे दाखव की कोपर्निकसचं म्हणणं चूक होतं आणि माझं म्हणणं बरोबर होतं। तर केपलर हा स्वतः फारच चतुर असा खगोलशास्त्रज्ञ होता, निष्णात होता आणि त्याला टायकोच्या निरीक्षणांची पुष्कळ आवश्यकता होती आणि त्याला स्वतःला असं वाटत होतं की कोपर्निकसचं म्हणणं बरोबर आहे आणि टायको जे काय म्हणतो ते चुकीचं आहे, परंतु त्याची निरीक्षणं आपल्याला वापरायला मिळावीत म्हणून त्यानं टायकोची नोकरी करायचं पत्करलं। तो टायकोच्या हाताखाली कामाला राहिला आणि टायको हा फार तऱ्हेवाईक माणूस होता, त्यामुळं तो आपल्या हाताखालच्या लोकांचा पुष्कळ वेळा अपमान करत असे। परंतु हे सर्व अपमान गिळून केपलर हा टायकोजवळ राहिला कारण त्याला त्या टायकोनं घेतलेल्या निरीक्षणांचं महत्त्व पटत होतं। त्या निरीक्षणातून आपल्याला काहीतरी सत्य सापडेल याची केपलरला खात्री होती, म्हणून त्यानं हे सर्व सहन करून टायकोजवळ राहायचं ठरवलं। तर केपलरच्या सुदैवानं म्हणा टायको एक वर्षानंतरच मेला आणि त्याची सर्व निरीक्षणं केपलरच्या हाती आली। तर एक दोन आठवड्यापूर्वी आपले नोबेल पारितोषिक विजेते चंद्रशेखर भारतात आले ते, तेव्हा त्यांनी केपलरवरती एक भाषण दिलं आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की केपलरनं आपल्या आयुष्यात दोनदा नियम भंग केला आणि पहिला नियम भंग काय केला, तर जेव्हा टायको मेला तेव्हा त्याची जी इस्टेट होती ती त्याच्या नातलगांना वाटून द्यायची होती आणि केपलरच्या लक्षात आलं की त्याचे नातलग टायकोचे सर्व कागदपत्र पण मागतील, परंतु त्या नातलगांना काही खगोलशास्त्राचं सोयरसूतक नव्हतं, ते त्या निरीक्षणांचा दुरुपयोग करतील किंवा फेकून देतील। म्हणून त्यांनी तो टायको मेल्याबरोबर लगेच ते कागदपत्र पळवले आणि आपल्या ताब्यात घेतले आणि बाकीची इस्टेट त्या नातलगांच्या हाती पडली। तर हे कायद्याच्या दृष्टीनं हा एक गुन्हा होता, परंतु त्यांनी तो गुन्हा केला म्हणून त्याच्या हाती ती निरीक्षणं राहिली। आणि दुसरा गुन्हा त्यांनं काय केला ते आता त्यांनी जे सांगितलं तो असा की केपलर त्या निरीक्षणांच्या वरती 2 दशकं काम करत होता, सुमारे 20 वर्ष त्या निरीक्षणांचं गणित मांडून शेवटी त्यांना असं सिद्ध केलं की कोपर्निकस जे म्हणत होता त्याच्यामध्ये सुद्धा काही चुका होत्या। तर कोपर्निकसच्या म्हणण्याप्रमाणे असं होतं की सूर्य हा स्थिर असून त्याच्याभोवती गोलाकार कक्षामध्ये सर्व ग्रह फिरतात, परंतु ह्याच्यामध्ये चूक आहे आणि कक्षा या गोलाकार नसून त्या वक्र गोलाकार आहेत, म्हणजे अंडाकार कक्षा ज्याला आपण इलिप्स म्हणतो गणितात अशा तऱ्हेच्या त्या कक्षा असून त्या इलिप्स या आकृतीचा जो एक नाभिकेंद्र फोकस म्हणतात तिथं सूर्य असतो, हा शोध केपलरनी लावला आणि त्यासाठी त्याला ह्या टायको ब्राहेच्या निरीक्षणांचा पुष्कळ फायदा झाला। तर हे सर्व त्यांनी शेवटी एका पुस्तक रूपानं प्रसिद्ध करायचं ठरवलं
आणि पुस्तक त्यांनी लिहून झाल्यावर तो ज्या ठिकाणी त्यावेळी कामाला होता तेव्हा त्याचा मालक म्हणाला की हे पुस्तक काही तू प्रसिद्ध करू नकोस माझ्या परवानगीशिवाय. कारण त्या मालकाला माहीत होतं की हे पुस्तक प्रसिद्ध झालं तर धर्म मार्तंड त्याचा विरोध करतील आणि त्याचा आपल्याला त्रास होईल, हे मालकाला त्याची कल्पना होती. म्हणून मालकाने केपलरला ते पुस्तक प्रसिद्ध करायला मनाई केली. परंतु गेले वर्षभर मालक त्याचा पगार देत नव्हता, त्यामुळं केपलरनी मालकाच्या त्या सूचनेकडे दुर्लक्ष करून ते पुस्तक गुपचूप प्रसिद्ध केलं. तर ह्यालासुद्धा तुम्ही गुन्हा म्हणू शकाल, परंतु असा गुन्हा केपलरनं केल्यामुळं ते पुस्तक प्रसिद्ध झालं आणि एक नवीन खगोलशास्त्र त्यामुळं जन्माला आलं, हे चंद्रशेखर यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं. तर ह्यामध्ये आपल्याला असं दिसतं की जे सत्य असतं सृष्टीबद्दलचं ते विज्ञानाच्या किंवा वैज्ञानिकांच्या प्रयत्नातून हळूहळू बाहेर येतं. कधीकधी वैज्ञानिक पूर्वग्रह दूषित मनोवृत्तीमुळं त्या सत्याकडे पाहायला तयार असत नाहीत किंवा पाहून दुर्लक्ष करतात किंवा त्यांना ते अगदी स्पष्ट दिसत असूनही ते त्यांच्या लक्षात येत नाही, तरीसुद्धा हळूहळू ते बाहेर येतच. त्याची जी एक पद्धत आहे सरळ शेवटी बाहेर यायची, ती कालांतराने बाहेर येते. कोणी आज नाही आलं तरी 50 वर्षांनी 100 वर्षांनी ते सत्य बाहेर येतं. आणि त्यामागं विज्ञानाची जी प्रवृत्ती आहे की एक प्रकारची त्याच्यामध्ये पूर्वग्रह नसतो, विज्ञान या विषयामध्ये पूर्वग्रह नसतो. त्याच्या जे पाठपुरावा जे करतात जे वैज्ञानिक असतात आणि त्या वैज्ञानिकामध्ये आजचे वैज्ञानिकसुद्धा माझ्यासारखा वैज्ञानिकसुद्धा त्याच्यामध्ये पूर्वग्रह असू शकतो, पूर्वग्रह दूषित मनोवृत्ती असू शकते, त्यामुळं सत्याकडं नीट पाहायची प्रवृत्ती नसते. तर अशा तऱ्हेनं केपलरनं जेव्हा सिद्धांत मांडले तेव्हा त्याचा पुढं जो प्रश्न पडला, मी तुम्हाला म्हटलं की खगोलशास्त्र नेहमी आव्हानं देत असतं, तर त्यापुढचं आव्हान जे होतं ते असं की अशा वक्रगोलाकार कक्षेमध्ये हे ग्रह सूर्याभोवती का फिरतात, त्यामागं काय कारण असावं, आणि हे कारण शोधून काढायचं काम केलं आयझॅक न्यूटननी. त्याच्यानंतरचं आपलं हे आयझॅक न्यूटनचा एक फोटो आहे. आणि आपण शाळेमध्ये पुस्तकात वाचतो की न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध कसा लागला, तर तो एका सफरचंदाच्या झाडाखाली बसलेला असताना सफरचंद खाली पडलं ते त्यांनी पाहिलं किंवा त्याच्या डोक्यावर पडलं आणि त्यामुळं तो विचार करायला लागला की सफरचंद का पडलं, आणि त्यामुळं त्याला तो इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी हा जो आहे ग्रॅव्हिटेशनचा जो नियम आहे तो त्याला सुचला. आता दिवा लावायला हवे. परंतु अशा तऱ्हेची गोष्ट जी आहे याला वास्तविक काही पुरावा नाही. आणि वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर कितीही हुशार वैज्ञानिक असे ना का, न्यूटन पुष्कळच हुशार होता असा मान्य होता हे मान्य केलं, तरी न्यूटनलासुद्धा केवळ झाडावरून सफरचंद पडतं हे पाहून इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी हा जो आहे हा सूचना अशक्य होतं. कारण त्या इन्व्हर्स स्क्वेअर लॉमध्ये जे काही गणित आहे ते गणित त्या सफरचंदाला लावून त्याची जी गती आहे ती पाहणं हे केवळ ते पडताना पाहून कोणालाही सांगता येणार नाही. तर त्यावेळी न्यूटननी केपलरचे जे नियम होते ग्रहांची गती कशी असते या गतीचा पुष्कळ अभ्यास केला आणि त्यानंतर त्याला दिसून आलं की हा नियम त्या गतीला लागू पडतो आणि म्हणून त्यांनी मग तो नियम मुख्य नियम म्हणून प्रसिद्ध केला. तर ही सफरचंदाची घटना जी आहे ती 1665-66 जमान्यात घडली असं म्हणतात. आणि न्यूटननं इन्व्हर्स स्क्वेअर लॉचा जो नियम आहे तो नंतर एक 20-21 वर्षांनी प्रसिद्ध केला. 1686-87 साली त्यानं प्रिन्सिपिया मॅथमॅटिका म्हणून जे पुस्तक होतं ते प्रसिद्ध केलं तेव्हा त्याच्यामध्ये तो नियम होता. आणि असा प्रश्न विचारला जातो की न्यूटन इतके 20 वर्ष का थांबला, जर त्याला इन्व्हर्स स्क्वेअर लॉ त्याचवेळी माहीत होता 1665 मध्ये तर त्यांनी त्याचवेळी तो प्रसिद्ध का नाही केला. तर याचं कारण असं की त्यावेळी त्याला खरोखर तो माहीत नव्हता, त्याच्याकरता त्याला अनेक गणितं मांडावी लागली आणि त्यानंतर त्या गणितातून त्यांना तो शोधून काढला. तर हा इन्व्हर्स स्क्वेअर लॉ जेव्हा प्रसिद्ध केला गेला तेव्हा न्यूटनची जी पुस्तकं होती त्याचा जो प्रकाशक एडमंड हॅले म्हणून होता तोही एक प्रख्यात शास्त्रज्ञ होता.
रॉयल सोसायटीचा तोही एक फेलो होता, हे पुस्तक रॉयल सोसायटीनं प्रसिद्ध केलं होतं. तर हॅलेन असा विचार केला की हा नियम जो आहे हा ज्याप्रमाणे ग्रहांना लागू पडतो, ग्रह हे सूर्याभोवती आकर्षित होतात आणि त्याच्याभोवती फिरतात, त्याचप्रमाणे धूमकेतूंना पण लागू होत असेल हा तर्क त्यांनी केला. कारण धूमकेतू हे क्वचित सूर्याजवळ येतात आणि परत लांब जातात, आणि लोकांचा असा समज होता की दरवेळी येणारा धूमकेतू एक नवीनच धूमकेतू असतो. तर हॅलेन अशी कल्पना केली की आता समजा हा सूर्य आहे तर एक लांबून धूमकेतू येतो, तो सूर्याजवळ येऊन परत लांब जातो, पुन्हा जवळ येतो, अशा तऱ्हेने एक खूप वक्रगोल आकृती अशी त्याच्या अशा आकृतीची कक्षा त्याची असते, त्यामुळे एका ठराविक वेळेनंतर तो परत सूर्याजवळ येतो. आता त्याच्यामध्ये स्लाइड्स बघा. तर इथं एक धूमकेतू दाखवला आहे, हे अलीकडे घेतलेला कॉमेट हमासन म्हणून आहे, त्या एका धूमकेतूचं चित्र आहे. मध्ये जे इथं चमकदार तुम्हाला दिसतंय त्या आणि त्याच्यामधनं शेपूट निघाल्यासारखी उजवीकडं पुसट पुसट शेपूट दिसतंय, तो एक धूमकेतू आहे. त्यानंतरचा स्लाइड बघा. हा जो स्लाइड आहे हा पुष्कळ पूर्वीचा आहे. ही जी टॅपेस्ट्री आहे ही साधारण 11व्या शतकातल्या घटनांची चित्रण करते, आणि किंग हॅरॉल्ड म्हणून इंग्लंडचा राजा होता, आणि त्या किंग हॅरॉल्डला धूमकेतू दिसतोय असं दाखवलंय. धूमकेतू या चित्राच्या वरती केंद्रस्थानी आहे, तो राजा बघतोय आणि धूमकेतूमधनं काहीतरी वाईट घडणार आहे असं त्याला वाटतंय, असं त्यांनी त्यातून असं त्या चित्रातून दाखवलेलं आहे. तर धूमकेतू हा प्रकार पूर्वी लोकांनी पाहिलेला होता, याचं ते एक उदाहरण आहे. त्यानंतर हॅलेनं जेव्हा असं विधान केलं तेव्हा त्याला एक विशेष धूमकेतू अभिप्रेत होता, जो त्याच्या मते दर 76 वर्षांनी पृथ्वीजवळ येतो, आणि त्यांना असा अंदाज केला की 1757 साली तो धूमकेतू परत येईल. हॅलेनं हे विधान केव्हा केलं तर 1690च्या आसपास केलं, आणि धूमकेतू यायला पुष्कळ वर्ष होती, त्यामुळे लोकांनी आधी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. परंतु जेव्हा खरोखर हा धूमकेतू दिसला, हे लंडन शहराचे चित्र आहे आणि त्याच्यामध्ये तो धूमकेतू दिसतोय आकाशात मध्ये, तर तो धूमकेतू जेव्हा लोकांना खरोखर हॅलेनं सांगितल्याप्रमाणे बरोबर वेळी आला तेव्हा लोकांना हॅलेच्या म्हणण्याची खात्री पटली. हॅले अर्थात त्यावेळी जिवंत नव्हता, तो त्याचं निधन केव्हा झालेलं होतं, परंतु लोकांना ते इतकं प्रभावशाली वाटलं की एक माणूस असं सांगू शकतो की धूमकेतू अमुक अमुक काळी येणार आहे आणि त्याप्रमाणे तो बरोबर हजर होतो. यामध्ये यामागचं गणित हे खरोखरच महत्त्वाचं असलं पाहिजे, म्हणून लोकांनी त्याला हॅलेचा धूमकेतू असं नाव दिलं. आणि हा धूमकेतू आता पुढल्या वर्षी आपल्या सगळ्यांना परत दिसणार आहे. 1986 मध्ये फेब्रुवारीच्या सुमाराला हा धूमकेतू परत पृथ्वीजवळ येणार आहे. दर 76 वर्षांनी असा तो येत असतो. त्याच्यानंतरचा स्लाइड बघा. तर हा जो धूमकेतू तुम्ही पाहताय हा धूमकेतू हॅलेचाच धूमकेतू आहे, तो 1910 साली दिसलेला होता. तर तुमच्यापैकी ज्यांचा जन्म गेल्या शतकामध्ये झालेला असा असे जर कोणी इथं हजर असतील तर त्यांनी तरुणपणी किंवा लहानपणी हा धूमकेतू बघितलेला असेल. आणि त्या धूमकेतूच्या त्यावेळी घेतलेला जो फोटो आहे त्याच्यामध्ये आधुनिक शास्त्रज्ञांनी रंग भरलेत, हे कम्प्युटरचा उपयोग करून, गणकयंत्राचा उपयोग करून त्याला रंगवलेला आहे, आणि त्याचे जे वेगवेगळे भाग आहेत त्यांचं तापमान कसं आहे हे दाखवण्याचा या रंगाद्वारे प्रयत्न केलेला आहे. खरोखर धूमकेतूमध्ये असे रंग नसतात, पण हे रंग जसं आपण नकाशाला रंग देऊन त्यातून जास्त माहिती आपण प्रकट करू शकतो त्याप्रमाणे हा कृत्रिम रंग देऊन केलेला हा फोटो आहे. त्यानंतरचा स्लाइड आहे. हॅले कॉमेट हॅले धूमकेतूची कक्षा दाखवलेली आहे, पण ही लंबगोलाकार वक्रगोलाकार कक्षा दाखवलेली आहे, आणि अशा कक्षेत डावीकडं सूर्य आहे आणि सूर्याभोवती एक जे लहानसं गोल दाखवलं आहे ती पृथ्वी आहे. तर पृथ्वीच्या तो जवळ येतो आणि पुन्हा किती लांब जातो, आणि उजवीकडं जे दोन पट्टे दाखवलेत ते नेपच्यून आणि प्लुटो हे जे दोन बाहेरचे ग्रह आहे त्यांच्या कक्षांच्या दरम्यान हॅलेची कक्षा तिथपर्यंत पोचते आणि तो पुन्हा जवळ येतो. अशा तऱ्हेची माहिती हॅलेबद्दल आपल्याला, कॉमेट हॅलेबद्दल आपल्याला मिळालेली आहे. तर ह्याच्यामध्ये हा जो नेपच्यून नावाचा ग्रह आहे त्याच्याबद्दलचा सुद्धा इतिहास थोडा सांगण्याजोगा आहे. तर 1840च्या सुमाराला लोकांनी जेव्हा युरेनस म्हणून जो ग्रह आहे ज्याला काही कधी काही लोक हर्षल म्हणतात, कारण हर्षल नावाच्या शास्त्रज्ञाने
युरेनस या ग्रहाचा शोध लावला, त्या ग्रहाची कक्षा जेव्हा लोकांनी तपासून पाहिली तेव्हा त्यांना दिसून आलं की न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे किंवा केपलरच्या नियमाप्रमाणे ही कक्षा लंबगोलाकार नसून त्याच्यामध्ये किंचित फरक दिसून येतो. तर ह्या फरकाचं कारण काय असेल हे एक आव्हान त्यांच्या पुढं निर्माण झालं. याचा अर्थ एक तर असा होऊ शकला असता की न्यूटनचा जो सिद्धांत होता गुरुत्वाकर्षणाचा तो चुकीचा असेल, किंवा दुसरं काहीतरी कारण असू शकेल. तर हे कारण, दुसरं काहीतरी कारण जे असेल ते शोधून काढायचं काम ॲडम्स नावाच्या एका तरुण शास्त्रज्ञानं केलं. तो केम्ब्रिजमध्ये विद्यार्थी होता त्यावेळी, आणि त्यांनी असा सिद्धांत मांडला की तिथं जवळपास एक नवीन ग्रह, अद्याप न सापडलेला ग्रह असावा ज्याच्या गुरुत्वाकर्षणामुळं ह्या युरेनसची कक्षा किंचित बदललेली आहे, आणि तो नवीन ग्रह कुठं असेल याची त्यानं माहिती त्यावेळेचे जे प्रस्थापित प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ होते चॅलिस आणि एअरी, हे दोन इंग्लंडमधले मोठे खगोलशास्त्रज्ञ होते, त्यांच्याकडे पाठवली आणि त्यांना असं सांगितलं की तुम्ही ही कक्षा मी तुम्हाला दिलेली आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी पाहून या नवीन ग्रह तिथं सापडतो का बघा. परंतु त्यांनी हा एक अननुभवी तरुण आपल्याला काय सांगतो म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते तसंच पडून राहिलं. आणि त्या दरम्यान लेव्हेरियर नावाच्या एका दुसऱ्या फ्रान्समधल्या खगोलशास्त्रज्ञानं त्याचप्रमाणे गणित मांडून तसाच निष्कर्ष काढला, आणि तो निष्कर्ष त्यानं बर्लिनमधल्या खगोलशास्त्रज्ञाकडे पाठवला गाल नावाच्या, आणि त्यांनी तो जो निष्कर्ष होता तो खरा मानून खरोखर त्या ठिकाणी आपली दुर्बीण रोखली आणि त्याला तिथं नवीन ग्रह सापडला आणि त्या ग्रहाला नेपच्यून म्हणतात. आणि हा ग्रह जेव्हा सापडला तेव्हा सर्वांनी अर्थात लेव्हेरियरला त्याचं श्रेय दिलं. आणि मग जे इंग्लंडमधले जे दोन खगोलशास्त्रज्ञ होते चॅलिस आणि एअरी, त्यांना आपली चूक समजली की त्यांनी ॲडम्सचा जर सुरुवातीचा ॲडम्सची सूचना जर सुरुवातीलाच उचलून धरली असती तर ॲडम्सलाही ते श्रेय मिळालं असतं. आणि पुढं जेव्हा लोकांना हे सगळं लक्षात आलं, इतिहास जेव्हा पुन्हा लिहिला गेला तेव्हा त्यांनी ॲडम्सला सुद्धा याचं श्रेय दिलं, कारण ॲडम्सची स्वतःची काही चूक नव्हती, त्यांनी आपला निष्कर्ष लेव्हेरियरच्या किंचित आधीच कळवलेला होता आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झालं ही त्याची चूक नव्हती हे मान्य करण्यात आलं. आणि त्यामुळं ॲडम्स आणि लेव्हेरियर या दोघांना नेपच्यूनचा शोधक म्हणून श्रेय दिलं जातं. तर त्यानंतर अशी परिस्थिती झाली की बुध हा जो ग्रह आहे हा सूर्याच्या अगदी जवळ आहे आणि त्या ग्रहाभोवती बुध जो ग्रह जो आहे तो सूर्याभोवती जो फिरतो त्याच्या कक्षेमध्ये सुद्धा त्यांना थोडीशी गफलत आढळून आली. आणि पुन्हा हाच प्रश्न निर्माण झाला की काय न्यूटनचे सिद्धांत तिथं लागू पडत नाहीत का वेगळं काहीतरी आहे. आणि लेव्हेरियरला परत वाटलं की कदाचित बुध ग्रहाजवळसुद्धा एखादा नवीन ग्रह असेल, ज्याप्रमाणे नेपच्यूनचा शोध आपण लावला त्याचप्रमाणे कदाचित आणखीन एखादा ग्रह बुध आणि सूर्य यांच्या दरम्यान असेल आणि त्याच्यामुळं बुधाची जी कक्षा आहे ती किंचित बदलत असेल. आणि त्यानं काहीतरी गणित मांडून तो ग्रह कुठं असेल हे सांगितलं, त्या ग्रहाला व्हल्कन असं नाव देण्यात आलं, परंतु तो ग्रह काही कोणाला सापडला नाही. आणि मग लोकांना अशी खात्री पटली की असा नवीन ग्रह सूर्य आणि बुध यांच्या दरम्यान काही नाही. मग परत प्रश्न असा आला की सूर्य आणि बुध यांच्या दरम्यान काहीतरी वेगळं घडत असेल ज्या अर्थी न्यूटनच्या जे सिद्धांत त्याला लागू पडत नाहीत, बुधाची कक्षा जी आहे ती किंचित वेगळी आहे. म्हणजे त्याची कल्पना अशी करा की बुध हा सूर्य समजला तर बुध हा त्याच्याभोवती चक्कर मारतो, तो परत पहिल्या ठिकाणी न येता किंचित वेगळ्या ठिकाणी परत येतो, त्यामुळे त्याची जी कक्षा आहे ती किंचित वळताना दिसते. तर हा जो परिणाम आहे हा कशामुळं होतो हे कोडं निर्माण झालं. आणि ते कोडं केव्हा उलगडलं तर ह्या शतकामध्ये जेव्हा एका नवीन शास्त्रज्ञानं आपला नवीन सिद्धांत मांडला. आता त्या शास्त्रज्ञाचं चित्र तुम्हाला दाखवतो. हां, हे तुम्हाला फक्त सूर्यमालेचे वेगवेगळे ग्रह दाखवलेत, त्याच्यामध्ये शनिग्रह आहे आणि त्या शनिग्रहानंतर युरेनस आहे आणि युरेनसनंतर नेपच्यून आहे. हा चित्राच्या डावीकडं तो त्या नेपच्यूनबद्दल मी आत्ता आपल्याला सांगितलं त्याच्यानंतरचं चित्र. तर हा शास्त्रज्ञ कोण आहे याचं नाव सांगायची खरोखर आवश्यकता नसावी. आणि तर ह्या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाचा नवीन सिद्धांत मांडला ह्या शतकाच्या सुरुवातीला. आणि मी तुम्हाला ज्याप्रमाणे कोपर्निकसची अभ्यासिका दाखवली तशीच आता आईन्स्टाईनची अभ्यासिका दाखवतो. आणि
तुम्ही त्यांची तुलना करून पहा। तर याच्यानंतरचा स्लाईड ही ही आइन्स्टाईनची अभ्यासिका आहे, त्याच्या मागं ब्लॅकबोर्ड आहे आणि टेबलावरती कागदांचा पसारा इतका आहे की कोणाला कुठला कागद कशाबद्दल आहे काही सांगता आलं नसतं। तर अशा तऱ्हेचा एक आपल्याला फरक दिसून येतो आइन्स्टाईन आणि कोपरनिकसच्या राहण्याच्या पद्धतीतला। आता ह्यानंतर मी इतका वेळ ग्रहांच्याबद्दल बोलत होतो, आता थोडंसं तुम्हाला ताऱ्यांच्याबद्दल सांगतो। आता ताऱ्यांच्याबद्दल एक प्रश्न असा निर्माण होतो की तारे हे का चमकतात। ग्रहांच्याबद्दल आपल्याला माहीत आहे की ग्रह हे सूर्याच्या प्रकाशामुळे चमकतात, सूर्याचा प्रकाश ग्रहांच्यावर पडून परावर्तित होऊन आपल्याकडे येतो, म्हणून ग्रह हे स्वयंप्रकाशित नसतात। परंतु सूर्य आणि तारे हे स्वयंप्रकाशित असले तर त्यामागचं कारण काय? मी तुम्हाला अगदी पहिल्यांदा जो स्लाईड दाखवला त्याच्यामध्ये होतं की एक मध्ये अग्नी आहे आणि त्या अग्नीच्या तेजामुळे हे सर्व चमकतात, ते अर्थात बरोबर नाही, तर त्याच्या ऐवजी वेगळं काय कारण असू शकेल। तर ह्या शतकाच्या सुरुवातीला या प्रश्नाचा जेव्हा उहापोह करण्यात आला तेव्हा असं एक चित्र निर्माण झालं की आकाशात वेगवेगळे वायूचे मेघ असतात आणि ते वायूचे मेघ आपल्या गुरुत्वाकर्षणामुळे जेव्हा त्यांचं संकुचन होतं तेव्हा त्यातून तारे निर्माण होतात। आणि हे वायूचे मेघ जे आहेत ते जसं जसं त्यांचं संकुचन होतं तसं तसं ते गरम होतात आणि गरम झालेली गॅस वायू तो त्यातनं मग प्रकाश बाहेर पडायला लागतो, अशा तऱ्हेची कल्पना ताऱ्यांच्याबद्दल यायला लागली। आता याच्यानंतर परंतु ह्या चित्रामध्ये एक प्रश्न असा निर्माण झाला की आता सूर्याचं हे चित्र दाखवलेलं आहे, त्या चित्रामध्ये तुम्हाला जे हे ॲरोज दिसत आहेत बाहेरच्या बाजूला दिसले, हे ॲरोजचं काम काय आहे? तर सूर्य हा एक गॅसचा गोळा असं समजलं आणि गॅसचा गोळा स्वतःच्या गुरुत्वाकर्षणामुळं त्याचे संकुचन होत आहे अशी आपण कल्पना केली, तर सूर्याचं सारखं संकुचन व्हायला पाहिजे। आणि जर हे संकुचन आपण थांबवू शकलो नाही तर सूर्य एका बिंदूमध्ये विलीन होईल। आणि तुम्ही जर गणित मांडलं की जर कुठलाही विरोध ह्या सूर्याच्या आकुंचनाला होत नसला तर सूर्याचं आकुंचन व्हायला किती वेळ लागेल, तर गणित असं सांगतं की केवळ 28 मिनिटांमध्ये सूर्याच्या बिंदूमध्ये आकुंचन होईल। अर्थात सूर्याचा आकार आपल्याला रोज तेवढाच दिसतो, त्याच्या आकारात काही फरक होत नाही, तेव्हा त्या अर्थी आकुंचन रोखणारे असे काहीतरी बळ त्याच्या आतमध्ये काम करत असलं पाहिजे। आणि हे बळ कसलं असेल याबद्दल एडिंग्टन नावाच्या शास्त्रज्ञानं जो निष्कर्ष काढला तो असा होता की सूर्याची गॅस जेव्हा खूप तप्त होते प्रकाशते तेव्हा त्यात मोठे दाब तयार होतात आणि ते दाब जे आहेत ते सूर्याला फुगवायला बघतात, ज्याप्रमाणे आपण एखादा फुगा आत हवा भरून फुगवायला बघतो आतला दाब वाढवून, त्याप्रमाणे सूर्य फुगावा अशा तऱ्हेनं हे दाब त्याला बाहेर फेकत असतात। आणि त्याचवेळी गुरुत्वाकर्षणामुळे सूर्याचं आकुंचनही होत असतं। तर ह्या दोन परस्पर विरोधी प्रवृत्तींच्यामध्ये जेव्हा समतोल साधला जातो तेव्हा तारा एक विशिष्ट प्रकारचा आकार घेऊन राहतो। तर ही कल्पना जेव्हा एडिंग्टननं मांडली तेव्हा त्याला असं दिसून आलं की त्याच्या केंद्रभागी ताऱ्याच्या केंद्रभागी पुष्कळ तापमान असलं पाहिजे, कमीत कमी 1 कोटी 1 ते 4 कोटी इतकं तापमान डिग्री तापमान असलं पाहिजे। आणि मग त्याला अशी कल्पना सुचली सूर्य का चकाकतो याचं जे कारण आहे ते असं असू शकेल की सूर्याच्या केंद्रस्थानी ऊर्जा तयार होते आणि ती ऊर्जा कशी तयार होते तर ह्या केंद्रस्थानी तर तुम्हाला हा जो गोळा काढला आहे त्याच्या केंद्रात जरा किंचित जास्त चमकदार अशी जी जो गोल दिसतोय तिथं एक अणुभट्टी चालली अशी कल्पना करा, म्हणजे ज्याला आपण न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणतो, आणि त्या अणुभट्टीमध्ये हायड्रोजनचे अणू एकत्र आणून त्यातून हिलियमचा अणू तयार केला जातो आणि त्यातून ऊर्जा तयार केली जाते। तर ही कल्पना 1920 सुमाराला एडिंग्टननं मांडली आणि ही कल्पना जेव्हा त्यांना मांडली तेव्हा जरा दिव्याला होता तेव्हा त्यावेळेच्या शास्त्रज्ञांनी त्याला विरोध केला, ते म्हणाले की अशा तऱ्हेची कल्पना की अणूंचं 2-3 अणू एकत्र आणून आपण नवीन अणू बनवू शकू ही कल्पनाच आम्हाला पटत नाही असं त्यावेळेचे अणुशास्त्रज्ञ म्हणाले। परंतु एडिंग्टनचा विश्वास होता की आपण जे सांगतो ते बरोबर आहे आणि त्यांनी असा दावा केला की सूर्यामधून जर तुम्हाला ऊर्जा सतत येणार पाहिजे असली तर तिथं अशा तऱ्हेची अणुभट्टी असणं आवश्यक आहे।
आणि तर त्यावेळेचे खगोलशास्त्र त्यावेळेचे जे अणुशास्त्रज्ञ होते ते म्हणाले की तुम्ही जे तापमान सांगताय 1 ते 4 कोटी ते तापमान आमच्या मते फार कमी आहे, त्या तापमानामध्ये अणुभट्टी चालणार नाही. तर ह्यावर एडिंग्टननी असं म्हटलं की तुम्हाला जर अशा तऱ्हेचं ही जी जागा आहे ही तुम्हाला पुरेशी तप्त वाटत नसली तर तुम्ही ह्याहून जास्त तप्त जागा शोधा असे त्यांनी त्या अणुशास्त्रज्ञांना सांगितले. ह्यामागे त्याचा खरोखर रोख असा होता की अशा तऱ्हेची जागा ताऱ्यांच्या मध्येच तुम्हाला सापडेल, दुसरीकडे कुठं सापडणार नाही आणि ताऱ्यांच्या मध्येच ऊर्जा अशी तयार व्हायला पाहिजे. तर ही 1920-22 ची घटना आहे आणि त्यानंतर 15-16 वर्षांनी जेव्हा अणुगर्भाचा जास्त अभ्यास केला गेला, न्यूक्लिअर फिजिक्स हे जे नवीन हा जो नवीन विज्ञानाचा भाग पुढं आला तेव्हा लोकांना एडिंग्टन जे म्हणत होता ते बरोबर आहे हे पटलं आणि त्यांनी हे कबूल केलं की असे हायड्रोजनचे अणू एकत्र आणून त्यातनं हिलियमचा अणू तयार होऊ शकेल आणि त्यावरून त्यांनी सूर्याचं मॉडेल तयार केलं. तर अशा तऱ्हेनं ताऱ्यांच्या मधून प्रकाश का बाहेर पडतो तर त्याच्यामध्ये एक अणुभट्टी चालू आहे, सूर्याच्या अंतरंगात एक अणुभट्टी चालू आहे आणि हायड्रोजनचे अणू त्याच्यात कोंबले जाऊन त्यातनं हिलियमचे अणू बाहेर पडतात. हायड्रोजन बॉम्ब जो सध्या बनवला जातो त्याच्यामागं बरोबर हीच कल्पना आहे, हायड्रोजनचे अणू एकत्र आणून त्यातनं हिलियम बनवला जातो आणि ऊर्जा बाहेर पडते. फक्त हायड्रोजन बॉम्बमध्ये ही ऊर्जा एका स्फोटाच्या स्वरूपात बाहेर येते, सूर्यामध्ये ती एका संतुलित अवस्थेत सारखी सारखी बाहेर येत असते. तर सध्या शास्त्रज्ञांच्या पृथ्वीवरती अशा तऱ्हेची शक्ती निर्माण करायचा, ऊर्जा निर्माण करायचा जो प्रयत्न आहे तो अशाच तऱ्हेचा आहे की हायड्रोजनचे अणू एका रिॲक्टरमध्ये एकत्र आणून त्यातनं हिलियम बनवायचा आणि ऊर्जा तयार करायची, परंतु विस्फोट रूपात नाही तर एका संयमित रूपामध्ये. हे अजून शक्य झालं नाही, जर हे शक्य झालं पुढल्या 20 वर्षामध्ये तर आपला ऊर्जेचा जो प्रश्न आहे जो त्याच्याबद्दल सर्वजण सारखे तक्रार करत असतात तो प्रश्न लगेच सुटेल, कारण अशा तऱ्हेची ऊर्जा निर्माण करणं हे फार स्वस्त ठरेल, शिवाय त्यामध्ये कसलाही धोका असणार नाही. आपण वेगळ्या तऱ्हेची जी ऊर्जा अणू ऊर्जा तयार करतो ज्याच्यामध्ये युरेनियम किंवा मोठे अणू त्यांच्या दोन भाग करून ऊर्जा काढतो, त्याचे जे रिॲक्टर आहेत त्याच्याबद्दल बऱ्याच ठिकाणी तक्रार असते की त्यातून प्रदूषण निर्माण होतं, परंतु ह्या प्रकारच्या रिॲक्टरमधनं प्रदूषण निर्माण होणार नाही, परंतु असे रिॲक्टर बनवणं अद्याप तंत्रज्ञानाला शक्य झालं नाही. तर आता आपण अशी कल्पना करूया की सूर्यामधलं हायड्रोजनचं जे इंधन आहे ते सर्व संपून गेलं आहे, सर्व हायड्रोजनचं हिलियम झालेलं आहे, मग पुढं काय होणार, सूर्य चमकायचं थांबेल का असा प्रश्न येतो. तर त्याबद्दल खगोलशास्त्रज्ञ असं सांगतात की सूर्य चमकायचं थांबणार नाही, परंतु त्याचे आतले दाब जर कमी झाले तर सूर्याचं जे अंतरंग आहे त्याचं आकुंचन परत सुरू होईल आणि त्यामुळं ते आतले भाग आणखीन तप्त होतील, त्यांचं तापमान आणखीन वाढेल, जे आधी 1 कोटीच्या वर होतं ते वाढून 10 कोटी किंवा 100 कोटीपर्यंत जाईल आणि इतकं वाढल्यानंतर त्याच्यामध्ये हिलियमचं जे इंधन हिलियमचा जो वायू होता जो हायड्रोजनपासून तयार झालेला होता त्या हिलियमचं इंधन होऊन त्यातून कार्बन तयार होईल, म्हणजे हायड्रोजनपासून हिलियम हिलियमपासून कार्बन अशा तऱ्हेनं मोठे मोठे रासायनिक अणू जे आहेत ते आपल्याला तयार करता येतील ताऱ्यांच्या मध्ये, हे त्यातून सिद्ध झालं. आणि असं जर जेव्हा होईल तेव्हा ताऱ्यात एकदम पुष्कळ ऊर्जा तयार होईल आणि तारा परत फुगायला लागेल. तर हे चित्रामध्ये दाखवलेलं आहे. तर इथं तुम्हाला असं दाखवलं आहे की डावीकडं सध्याचा सूर्य आहे त्याचा आकार वाढत वाढत उजवीकडं जसा दाखवला आहे तसा मोठा होत जाईल आणि सूर्याची जी तो जो रंग आहे तो आत्ता आपल्याला पिवळट दिसतो तो वाढत तो बदलत बदलत लालसर होईल आणि त्याला लाल राक्षसी तारा असं म्हणतात, राक्षसी कारण त्याचा आकार पुष्कळ मोठा होईल, इतका मोठा होईल की तो पृथ्वीला पण गिळून टाकेल इतका सूर्याचा आकार वाढत वाढत मोठा होईल. तर साहजिकच तुम्हाला प्रश्न पडेल की हे केव्हा घडणार आहे. तर त्याचं जे उत्तर आहे खगोलशास्त्रज्ञांचं गणित आहे ते असं सांगतं की अजून कित्येक अब्ज वर्ष आपल्याला हा धोका नाही आहे. आणि त्यापूर्वीपर्यंत एक तर आपली मानवजात इतकी सुधारलेली असेल तंत्रदृष्ट्या की ते नवीन अंतराळ यानं बनवून
लांबच्या ग्रहावर तरी जाऊ शकतील किंवा हे हा सूर्य सोडून दुसरीकडे लांब कुठंतरी जाऊ शकतील अशी अशी आपल्या आपण आशा करू शकतो. परंतु सध्या तरी आपल्यापुढं ज्या वेगवेगळ्या काळजी आहेत त्याच्यामध्ये ही काळजीची भर घालायची आवश्यकता नाही. तर अशा तऱ्हेचं हे सूर्याची परिस्थिती होईल तर पुढं काय आपण आणखी विचार करू. तर इथं जे दाखवलेलं आहे की जेव्हा सूर्य खूप फुगत फुगत मोठा होईल तेव्हा पुढं काय होईल हा प्रश्न जो येतो. तर आपण एका एखाद्या माणसाच्या जीवनाशी ताऱ्याच्या जीवनाशी तुलना करूया आणि आपण असं म्हणतो की जेव्हा मध्यम तारा जेव्हा तरुणपणाचा ताऱ्याचा संपतो आणि जेव्हा तो ज्याला मिडल एजेड म्हणतात असा जो होतो तेव्हा त्याला स्वतःची प्रकृती जास्त सांभाळणं आवश्यक असतं आणि आपलं वजन फार वाढू देणं त्याच्या माणसाच्या दृष्टीनं योग्य नाही. तेच ताऱ्याच्या दृष्टीनं पण तसंच असतं आणि ताऱ्यालासुद्धा जेव्हा असं दिसतं की आपण लाल राक्षसी तारा झालो तेव्हा त्याला असं दिसून येतं की आपल्याला आपलं वजन कमी करणं आवश्यक आहे म्हणून तो आपले तारे बाहेरचे भाग जे आहे ते बाहेर फेकतो असे थोडे थोडे करून आपल्या बहिरंगाचे भाग बाहेर फेकत जातो आणि अशा तऱ्हेचे च्या घटना प्रत्यक्ष काही लाल ताऱ्यांच्या भोवती घडताना खगोलशास्त्रज्ञांना दिसलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये जर ताऱ्याचं वजन पुष्कळच जास्त असलं तर त्याला हे असे लहान लहान करून वजन कमी करणं डायटिंग करणं हे त्याला जमत नाही आणि त्याचा एकदम स्फोट होतो. सबंध त्याचं जे बाहेरचा भाग आहे त्याच्या ठिकऱ्या उडतात आणि एक मोठा विस्फोट होऊन सगळंच बाहेर पडतं आणि अशावेळी त्याला सुपरनोवा म्हणतात. तर सुपरनोवामध्ये आता लाईट आणतो सुपरनोवामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी घडते की मी तुम्हाला सांगितलं की ताऱ्यांच्यामध्ये हायड्रोजनचा हिलियम होतो हिलियमचा कार्बन होतो कार्बनचा ऑक्सिजन होतो असं वाढत वाढत लोखंडापर्यंत पाळी जाते मोठे मोठे अणू त्याच्यात तयार होत जातात. तर असे अणू तयार झालेले ताऱ्याच्या आत जे असतात ते अशा विस्फोटामध्ये सगळे बाहेर फेकले जातात. तर आपण जो एक प्रश्न विचारू शकतो तो असा की समजा आपण एका स्टेनलेस स्टीलच्या चमच्याने काहीतरी खातोय तर हे स्टेनलेस स्टीलचा चमचा कुठनं आला. तर तुम्ही म्हणाल दुकानातनं आणला स्टेनलेस स्टीलचा चमचा परंतु दुकानात कुठून आला कुठं बनला मग शेवटी तुम्ही म्हणाल पृथ्वीच्या खाणीतून लोखंड काढलं त्याच्यातून तो बनला मग पृथ्वीच्या खाणीत ते लोखंड कसं गेलं हा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर तुम्ही तुम्हाला शेवटी असं द्यावं लागेल की पृथ्वीची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा त्याच्याबरोबर ते लोखंड त्याच्यात होतं परंतु मग तिथं कसं आलं. तर शेवटी असं तुम्ही मागं जर गेलात इतिहासाकडं पाहिलं ताऱ्याच्या तर तुम्हाला असं दिसून येईल की ते लोखंड कुठल्या तरी ताऱ्याच्या अंतरंगात तयार झालेलं होतं एकेकाळी ते 10 अब्ज तपमानातून गेलेलं आहे. तुम्ही जेव्हा पुन्हा चमच्याने खाल काही तेव्हा विचार करा 10 अब्ज तपमानातून तो बिचारा गेलेला आहे केव्हा तरी. तर अशा त्या चमच्याने तुम्ही खात आहात तर तो जो लोखंड जे आहे ते ह्या ताऱ्याच्या स्फोटामध्ये बाहेर फेकलं जातं आणि ते असं त्याच्यातून जेव्हा नवीन ग्रह तयार होतात तेव्हा ते त्या ग्रहांच्या पोटात जातं. तर अशा तऱ्हेनं खगोलशास्त्रज्ञ तुम्हाला हे सांगू शकतात की आपल्याला आपल्या विश्वामध्ये जे वेगवेगळे अणू सापडतात रासायनिक अणू सापडतात ते कसे तयार झाले तर हे तयार करण्याचं काम ते तारे करत असतात. तर ह्याच्यानंतरची स्लाईड बघूया. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवलं आहे की एक मण्यांची माळ नसून ताऱ्यामध्ये कसे फरक पडत जातात हे दाखवलं आहे. तर ह्या माळेची सुरुवात डावीकडं कोपऱ्यात होते आणि ती अशी वळत 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 शेवटी त्याचा लाल राक्षसी तारा होतो आणि पुढं डायटिंग करून त्यातनं छोटे छोटे होत होत शेवटी ते लहान लहान होत जातो. तर हा जो भाग आहे ताऱ्याच्या जीवनातला एखादा स्फोट होऊन तरी किंवा हळूहळू वजन कमी करून शेवटी त्याच्यातनं जे काय उरतं त्याला श्वेतपटू किंवा न्यूट्रॉन तारा असे दोन भाग त्यातनं दोन तऱ्हेचे तारे तयार होऊ शकतात. आता नेक्स्ट स्लाईड आहे. तर श्वेतपटू तारा म्हणजे असे डायटिंग करून करून जे थोडंसं शेवटी जे उरतं ते अतिघन अवस्थेत असतं आणि पाण्याच्या एक 1,00,000 ते 10,00,000 पटीनं त्याची घनता असते श्वेतपटू ताऱ्याची. तर त्या उलट हा न्यूट्रॉन तारा जो दाखवला आहे इथं तो एक पल्सारच्या रूपानं आपल्याला दिसतो. पल्सार म्हणजे त्यातून पल्सेस म्हणजे ठराविक वेळेच्या काळाच्या अंतरानं रेडिओच्या लहरी येताना आपल्याला दिसतात आणि त्याचं एक
आर्टिस्टनं काढलेलं चित्र इथं दाखवलं आहे आणि पृथ्वी तिथं उजवीकडं दाखवली आहे कोपऱ्यामध्ये आणि या ताऱ्यातून पल्सेस येताना दाखवल्या. तो तारा खूप मोठ्याने तो भरभर फिरत असतो आपल्या अक्षाभोवती आणि अशा तऱ्हेचे पल्सार सापडलेले आहेत. त्याच्यानंतरचं काय, आता न्यूट्रॉन ताऱ्याची जी घनता असते ही श्वेतपटूपेक्षाही 10,000 पटीनं जास्त असते. म्हणजे तुम्ही अशी कल्पना करा की पाण्याची जी घनता असते त्याच्या 100 अब्ज किंवा 100,000 अब्ज पटीनंही जास्त. तर अशा तऱ्हेच्या पुढंही आपण जर गेलो तर आपल्याला जी परिस्थिती आढळते ती ह्या चित्रामध्ये दाखवली आहे. एका हातामध्ये एक गोळी ठेवलेली दिसते तुम्हाला. तर ही गोळी म्हणजे काय असेल, तर कृष्णविवर म्हणून ज्याला म्हणतात की एखाद्या ताऱ्याची घनता इतकी वाढली की त्याच्यामुळं त्याच्यातून काहीही प्रकाश बाहेर पडू शकत नाही, गुरुत्वाकर्षण प्रकाशाला मागं खेचून धरतं. तर अशी परिस्थिती व्हायला पृथ्वी जर समजा आपण सगळीकडनं दाबत दाबत लहान लहान केली आणि ती एवढी लहान केली, संबंध पृथ्वी ज्याच्यावर आपण उभे आहोत ती पृथ्वी जर एवढी लहान झाली की एका माणसाच्या हातामध्ये अशी राहू शकेल, तर ती कृष्णविवर या अवस्थेला पोचलेली असेल. म्हणजे तिची घनता इतकी जास्त असेल की त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळं आसपास त्याच्या त्यातनं काहीच कुठल्याही गोष्टी असतील त्या त्याच्यामध्ये सारख्या पडत राहतील. त्याच्यानंतर तर असे कृष्णविवरसुद्धा ताऱ्यांच्यातून तयार होत असतील अशी कल्पना सध्या आहे. आणि इथं एक चित्र दाखवलं आहे कृष्णविवर कशा तऱ्हेनं आपल्याला दिसू शकतं. तर इथं उजवीकडं एक मोठा गोळा जो निळसर आहे तो एक तारा आहे, साधारण तारा आहे असं समजा. आणि डावीकडं एक कृष्णविवर आहे आणि हे तारा युगल आहे. म्हणजे कृष्णविवर आणि मोठा तारा एकमेकाभोवती फिरत आहेत आणि मोठ्या ताऱ्यातून वायू बाहेर पडून कृष्णविवरामध्ये पडतो अशा तऱ्हेची परिस्थिती आहे. आणि हा वायू जेव्हा पडत असतो तेव्हा त्यातून पुष्कळ वेगाने क्षकिरणं बाहेर पडतात. तर असे क्षकिरणांचे स्रोत आत्ता आपल्याला दिसत आहेत आणि त्या क्षकिरणांच्यामुळं काही ठिकाणी कृष्णविवरं आहेत असा अंदाज खगोलशास्त्रज्ञ काढत आहेत. त्याच्यानंतर स्लाईड काही आहे का शेवटच्या? तर आता शेवटी मी तुम्हाला या ताऱ्यांची परस्पर तुलना तुम्हाला दाखवतो की ताऱ्यांचा आकार किती लहान मोठा असू शकतो. तर हे जरा फोकस करायला पाहिजे. तर इथं चार चित्र परस्पर जोडलेली आहे. तर सगळ्यात डावीकडचं जे चित्र आहे त्याच्यामध्ये एक मोठा गोळा दिसतोय अशी कल्पना करा की ते संबंध एक मोठा तारा आहे आणि उजवीकडे एक छोटासा बिंदू आहे. तर तो जो बिंदू आहे तो सूर्य आहे आणि तो जो मोठा तारा आहे डावीकडं तो एक लाल राक्षसी तारा आहे. म्हणजे सूर्य मोठा होत केवढा मोठा होईल त्याचं ती एक तुलना दिलेली आहे. त्याच्यानंतरच्या चित्रामध्ये डावीकडं सूर्य दाखवला आहे म्हणजे सूर्य मोठा केला आणि उजवीकडं जो बिंदू दाखवला आहे तो श्वेतबटू तारा दाखवला आहे. म्हणजे सूर्याच्या तुलनेनं श्वेतबटू तारा किती लहान असतो हे दाखवलं आहे. त्याच्यानंतरच्या चित्रामध्ये श्वेतबटूच्या तुलनेनं न्यूट्रॉन तारा ज्यातनं पल्सार्स बाहेर पडतात, पल्सेस बाहेर येतात, तो किती छोटा आहे ते दाखवलं आहे. आणि चौथ्या चित्रामध्ये न्यूट्रॉन ताऱ्याच्या तुलनेत कृष्णविवर किती लहान असतं हे दाखवलं आहे. म्हणजे यावरून तुम्हाला दिसून येईल की ताऱ्यांचे वेगवेगळे आकार किती भिन्न असू शकतात आणि त्यांच्या आतल्या परिस्थिती किती वेगळ्या असू शकतात. तर आता तर हे सर्व सांगण्याचं तात्पर्य असं की ग्रह आणि तारे यांचा जेव्हा खगोलशास्त्रज्ञ विचार करतात तेव्हा त्यांना अनेक शतकापासून हा प्रश्न आलेला आहे, ग्रह असे का फिरतात आणि तारे का चकाकतात. तर ह्या प्रश्नांचं उत्तर आता कुठं आपल्याला मिळायला लागले आणि त्या प्रश्नांचं उत्तर आता आपण मिळायला लागले म्हणून आपण जर समाधान मानत बसलं तर सर्व प्रश्नांचे उत्तर मिळालं नाही ह्याचं दाखवणारं हा शेवटचा स्लाईड इथं आहे. तर ह्या स्लाईडबद्दल मी थोडंसं सांगतो आणि मग मी माझं हे भाषण संपवतो. तर ह्या स्लाईडमध्ये एक मोठा प्रयोग आहे अमेरिकेत, तो करण्यात येत आहे. गेले 10 वर्ष हा प्रयोग चालू आहे आणि हा प्रयोग एका खाणीमध्ये केलेला आहे आणि एक मोठ्या पिपामध्ये एक केमिकल ठेवलेला आहे, रासायनिक द्रव आहे. आणि त्याचा उपयोग असा होतो की सूर्यामध्ये मी आत्ता तुम्हाला सांगितलं की हायड्रोजनपासून हिलियम तयार होत आहे अशी क्रिया घडते, तर त्या क्रियेमधून न्यूट्रिनो नावाचे मूल कण येत असतात असं आपल्याला गणित सांगतं. तर ते न्यूट्रिनोज जे आहेत ते ह्या पिपामधल्या द्रवामध्ये शोषून गेले पाहिजेत असा अंदाज आहे.
आणि तसे ते शोषले जातात, तर किती न्यूट्रिनो सूर्यातून बाहेर येत आहेत हे मोजणारं हे एक यंत्र आहे असं समजा. आणि हे यंत्र आपल्याला असं सांगतं आहे की सूर्यातून किती न्यूट्रिनो दर दिवशी येत आहेत किंवा दर मिनिटाला येत आहेत. तर ह्या यंत्रामध्ये जे उत्तर आपल्याला मिळतं आहे आणि गणितज्ञांनी जे गणित मांडून उत्तर काढलेलं आहे त्याच्यामध्ये बरीच तफावत आहे. गणितज्ञांच्या मते जेवढे न्यूट्रिनोज यायला पाहिजेत सूर्यातून बाहेर त्याच्या फक्त एक चतुर्थांश न्यूट्रिनोज या यंत्रामध्ये समाविष्ट आहे. तर दिवाला तर प्रश्न असा पडतो की सूर्यातून खरोखर एवढे न्यूट्रिनोज निघतात का नाही, आणि निघत असले तर आपल्याला एवढे कमी न्यूट्रिनोज का सापडतात. तर हे एक कोडं जे आहे ते अद्याप सुटलेलं नाही. मी तुम्हाला जे पहिल्यांदाच सांगितलं की खगोलशास्त्र आपल्यापुढे अनेक आव्हानं ठेवत आलं आहे आणि ते केव्हाही शास्त्रज्ञाला स्वस्थ बसू देत नाही. असं त्याला केव्हाही वाटत नाही की आता आपण सर्व प्रश्न सोडवले. काही प्रश्न सोडवले की नवीन प्रश्न उभे राहतात. त्याचंच हे एक उदाहरण आहे की सूर्याचं अंतरंग काय आहे याचं आपल्याला पूर्ण माहिती झाली असं शास्त्रज्ञाला आता जरा वाटायला लागलं आहे. तोपर्यंत हा नवीन प्रश्न उभा राहिला आहे आणि याचं उत्तर मिळवण्याचं काम अजून चालू आहे. आणि उत्तर काय असेल ते कोणालाही अजून सांगता येणार नाही. कदाचित याचं उत्तर असंही असू शकेल की न्यूट्रिनोबद्दल आपल्याला अजून फार कमी माहिती आहे, नवीन काहीतरी माहिती उजेडात येईल. कदाचित सूर्याबद्दल जे काही आत्तापर्यंत आपल्याला समजलं आहे त्याच्यामध्ये पुष्कळ बदल असण्याचाही संभव आहे. तर एवढं सांगून मी माझं आजचं भाषण संपवतो. उद्या मी विश्वाच्या उत्पत्तीबद्दल आपले विचार मांडतो.